जोगेश्वरी इथला 500 कोटी रुपयांचा भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुंबई महापालिकेच्या 18 अधिकाऱ्यांवर चौकशी समितीनं ठपका ठेवला आहे. यापैकी 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. जोगेश्वरी पूर्व इथल्या 13,000 चौरस मीटरच्या भूखंडावर रुग्णालय, मनोरंजन मैदान आणि रस्त्यासाठीचं आरक्षण होतं. या भूखंडाच्या मालकानं पालिकेला खरेदी सूचना बजावली. त्यानंतर दिलेल्या मुदतीत पालिकेनं हा भूखंड खरेदी करून ताब्यात घेणं आवश्यक होतं. मात्र विकास नियोजन विभाग आणि विधी विभागातल्या अधिकाऱ्यांनी भूखंड मालकाला फायदेशीर भूमिका घेत जाणून बुजून या प्रक्रियेला उशीर केला. त्यानंतर भूखंड मालकानं हायकोर्टात भूखंडावरचं आरक्षण उठवण्याची मागणी केली. इथंही पालिकेच्या विधी विभागानं आपलीच बाजू कमकुवत केल्यानं हायकोर्टानं हा भूखंड मूळ मालकाला परत देण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रक्रियेत आयुक्तांच्या आदेशामध्येही खाडाखोड केल्यानं हे प्रकरण आणखी चर्चेत आलं. त्यामुळे या सर्व गैरव्यवहाराची चौकशी उपायुक्त निधी चौधरी यांनी केल्यानंतर हा चौकशी अहवाल स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला. सन्मान्य आयुक्तांनी जो निर्णय घेतला तो अत्यंत चांगला निर्णय आहे आणि अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांवर जी कारवाई केलेली आहे त्यामुळे निश्चितच भविष्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं कोणतंही काम होणार नाही असा संदेश आज प्रशासनाने चांगला दिलेला आहे. विकास नियोजन विभागातील अशोक शेंडगे, विजयकुमार वाघ, गणेश बापट आणि विधी विभागातील PV नाईक या 4 जणांना निलंबित करण्यात आलंय. तर विकास नियोजन विभागातील 9 आणि विधी विभागातल्या 5 जणांची खात्याअंतर्गत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. भाजप आणि काँग्रेसनं हे प्रकरण केवळ हिमनगाचं टोक असून इतर अनेक भूखंड प्रकरणांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. ह्या प्रकरणामध्ये तर निश्चित कायद्याचे जे डेप्युटी लॉ ऑफिसर होते त्यांनी आयुक्तांच्या अभिप्रायावरती स्वतःचा अभिप्राय दिला आहे की सुप्रीम कोर्टात जाण्याची गरज नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इम्प्रुव्हमेंट कमिटीवरून कॉर्पोरेशनला CR होण्यासाठी जो 9 महिन्याचा वेळ लागला हे 9 महिने हे प्रकरण कोणी दडवून ठेवलं याच्या चौकशीची भाजपने मागणी केली. कमिशनर साहेबांनी जी चौकशी अहवाल जे पाठवलेला आहे ते अहवालमध्ये हे प्रिलिमिनरी अहवाल आहे आणि त्यामध्ये असं दिसत आहे की ऑफिसरला कसं वाचण्यासाठी कुठे ना कुठे प्रयत्न केलेला आहे. या अहवालचे आम्ही पूर्णपणे रिजेक्ट करतो. विधी आणि विकास नियोजन विभागातल्या अधिकाऱ्यांची मोडस ऑपरेंटी या प्रकरणाच्या निमित्तानं समोर आली. मात्र इतरही अनेक प्रकरणात असंच घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. कृष्णात पाटील, Zee Media, मुंबई.